नमस्कार मित्रांनो, इंजिनियर अँड करोना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजची खूप महत्त्वाचा न्यूज आहे. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये असे एक जे कंपनी जे कामगार कपात करत आहे त्यांच्यासाठी खूप कामगारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण बरेच कंपन्या ही कामगारांना कपात करण्यामागं लागलेल्या आहेत. बरेच कामगारांना कपात केलेले पण आहे. तर कारण उद्योग क्षेत्रामध्ये जसं कंपन्यांचा जसं सिया जसा वाटा आहे, तर त्याच पद्धतीने कामगारांचा पण सिंहाचा वाटा आहे. कारण कामगार पण त्या पद्धतीने कामगार असले तरच कंपन्या पण चालतील. कारण कामगारच जर नसले तर कंपन्या पण कसं चालणार नाही. मित्रांनो, उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे सध्याच्या कठीण प्रसंगात उद्योगांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल, पण कामगारांच्या नोकऱ्या घालू नका, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. या प्रश्नावर आपण स्वतः काही व्यवस्थापनाशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स या माध्यमातून चर्चा केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की पुरेसा क्रय शक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे, परंतु परिस्थिती सुधारत जाईल. जेथे उद्योग सुरू झाले आहे तेथे आपण व्यवस्थापन आणि कामगार यांच्या कोविड दक्षता समित्या स्थापन करू शकतो का ते पाहिले पाहिजे. त्यामुळे आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण तयार होईल. काही ठिकाणी नोकर कपात सुरू असल्याचे कळाले. मी या संदर्भात काही व्यवस्थापनाशी बोलणार आहे. बैठकीला भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, अजित साळवी आदींनी सूचना केल्या. मित्रांनो, आपले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री म्हणाले, कंपन्या आणि मालकांसमोर सुद्धा अडचणी आहेत, मात्र कामगार कर्मचारी यांचे कुटुंब चालेल, चूल पेटेल अशी समंजस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले. देशातील पहिल्या औद्योगिक कामगार ब्युरोचे उद्घाटन आपण करीत आहोत, त्यामुळे कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळेल असेही त्यांनी सांगितले.